जळगाव जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेत मुलींची बाजी, यंदा देखील जिल्ह्यात 96% मुली उत्तीर्ण तर 93% मुलं उत्तीर्ण। 12वी परीक्षेमध्ये लातूर विभागीय बोर्डात यंदाही मुलींची बाजी, लातूर विभागात निकालात 2% वाढ। भाजपचे नेते स्वतःला देवाहून मोठं समजतात, अरविंद केजरीवालांचा भाजप नेत्यांवर निशाणा। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेही बोगस मतदान नाही, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळी यांचं स्पष्टीकरण। बीडमध्ये बजंग सोनावणेंनी केली स्ट्रॉंग रूम मतमोजणी केंद्राची पाहणी, परळीचे तहसीलदार काही अधिकाऱ्यांना मतमोजणीपासून दूर ठेवा, सोनावणेंची मागणी। महापालिकेचे नालेसफाईचे आकडे खोटे, आयुक्तांनी नाल्यावर येऊन पाहावं, आशिष शेलार यांचं आयुक्तांना आवाहन। शिरूरच्या पारगावमध्ये आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर, निवडणूक निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। दादरमधल्या इगो मीडिया कंपनीचं होर्डिंग हटवलं, इगो मीडिया घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील दोषी कंपनी। बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये उत्खननादरम्यान महादेवाचं मंदिर सापडलं, मंदिर पाहण्याकरता नागरिकांची तोबा गर्दी। पैठणमध्ये पाहण्याकरता नागरिक आक्रमक, नागरिकांचं नगरपालिकेसमोर आंदोलन। बीडच्या परळीमध्ये उष्माघात, लोकसभा निकालाआधीच महायुतीत वादाची ठिणगी, मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार न केल्याचा श्रीरंग बाणेंचा आरोप। मुंबईतल्या संत मतदानावरून संजय राऊतांचा भाजपसह एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल, विरोधात मतदान होईल तिथं यंत्रणा जाणीवपूर्वक संत केल्याचा आरोप। मुंबईतल्या संत मतदानादरम्यानच्या चौकशीचे आदेश, मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश, विरोधकांच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश। आम्हाला फटका बसत नाही, आम्ही फटके देतो, मतदानाच्या कमी मतदान टक्केवारीवरून अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा मोठं आंदोलन होईल, मनोज रांगे पाटलांचा राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम। राज्याचा 12वीचा निकाल 93.37%, तर यंदाही निकालात मुलींचीच बाजी, कोकणही ठरलाय अव्वल, कोकणात सर्वाधिक 97.51% निकाल, तर मुंबईचा सर्वात कमी 91.95% निकाल। छत्रपती संभाजीनगरच्या लेकीची 100 नंबरी कामगिरी, 12वीच्या परीक्षेत मिळवले 100% गुण, तनिषा बोरामणीकर कौतुकास्पद प्राप्त। पुण्यात सीएनजीचा तुटवडा, गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्यानं रिक्षाच्या लांबच लांब रांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।